105 फूट उंचावरील तिरंगा ध्वज अमळनेर शहरात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून अभिमानाने फडकणार आहे. या निमित्ताने अमळनेरची एक नवीन ओळख निर्माण होणार आहे. लोकनियुक्ती नगर अध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्या प्रयत्नाने मुख्याधिकारी डॉक्टर विद्या गायकवाड व नगरसेवक यांच्या सहकार्याने आणि माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या संकल्पनेतून हा नवीन उपक्रम अमळनेर शहरात साकारत आहे. ध्वज संहितेनुसार इतर ठिकाणी 100 फुटापेक्षा कमी उंचीवर असलेले राष्ट्रध्वज दररोज सकाळी राष्ट्रगीताने चढवण्यात येऊन सायंकाळी सूर्यास्ताआधी राष्ट्रगीत सादर करूनच उतरवले जात असतात. मात्र 100 फुटापेक्षा अधिक उंचीवर ध्वज असल्यास त्या सायंकाळी उतरवण्याची आवश्यकता नसते. केवळ रात्रीच्या सुमारास देखील तो उजेडातच फडकला पाहिजे असा नियम असल्याने हा तिरंगा चौक कायमस्वरूपी रात्रीच्या सुमारास झगमगत राहणार आहे अशी माहिती साहेबराव पाटील माजी आमदार यांनी यावेळी दिली. प्रतिनिधी नूर खानसह आधार न्यूज अमळनेर. अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.